आजी म्हणजे दडपण आहे, आजी म्हणजे प्रेम पण आहे, पाहता क्षणी डोळ्या भरणारे घराचे भारदस्त घरपण आहे. स्वराज्य घडवले शिवाने पण लढवले बाजीने आहे. जन्म दिला आई वडिलांनी पण संस्कार आजीने दिले आहे. इतरांच्या आजीपेक्षा जरा वेगळीच होती आमची आजी. कशी केली तरी ओढच लागायची तिच्या आजी. कोसळलेल्या माळ आणि टिपूसबारी नसतं पाणी लाही लाही दिवसभर कोलमडलेले आधार वाट अशा वेळी बाबुल झाड आजीचं बाबुल झाड अशा वेळी बाबुल झाड सूर्यालाही धमकावत उन्हात असतं उभा ताट अंधुक अंधुक सावली धरून पाहत असत माझी वाट. आजोळच्या रानात कोवळ्या पानात आजीची माया फुलते ग आजी तुझी आठवण येते ग डोळ्यांमधली मधाळ माया माझी आजी डोळ्यांमधली मधाळ माया माझी आजी साऱ्यांवर करते आभाळ माया माझी आजी हळवी ओली साय हळवी ओली साय माझी आजी माझी दुसरी माय माझी पुन्हा नव्याने नव्या दमाने स्वप्न नवे पाहिले सुटले होते राहिले होते सुरुवातीला जे सुटले होते राहिले होते सुरुवातीला जे खेळ शेवटाला आजाविरुद्ध आजी माझी भांडण जेव्हा करायची सर शाळेत शिकवलेल्या सगळेच बनी तोंडावर टिकून मारायची. असाच एकदा सावकार घाई गाईत आला असाच एकदा सावकार घाई गाईत आला कसला तरी कागद दाखवून गोडगोड बोलू लागला. थोड्याच वेळात आज्याकडं अंगठा त्याचा मागितला थोड्याच वेळात आज्याकडं अंगठा त्याचा मागितला त्याच वेळी आजीनं कागद हिसकून बघितला. जमिनीचे कागद आजीने धडाधडा वाचले जमिनीचे कागद आजीने धडाधडा वाचले माजलेल्या सावकाराचे बिंग तिथंच फुटले. जमीन हडपण्याचा इरादा त्याचा आजी मुलं फसला जमीन हडपण्याचा इरादा त्याचा आजी मुलं फसला. आजीबाईंची हुशारी पाहून आजा आता हसला. शिक्षणाचं महत्व आता शिक्षणाचं महत्व आता त्यालाही पटलं.
शिक्षणाचं महत्व आता त्यालाही कळलं, आजी सोबत शाळेमध्ये त्यालाही जावंसं वाटलं. गाव तसं चिमुकलं गाव आहे, परंतु आजीबाईंच्या या शाळेमुळे आज आमचं गाव केवळ महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध केलं आहे. आणि त्याचं सगळं श्रेय दलालभाई आणि आमचे शिक्षक श्री बांगर सर यांना जातं. दलाल सर आले, दलालभाई शीतल मॅडम गेली ती शाळा बनवायला लागली, त्यानंतर आम्ही शाळेत यायला तर आपल्या भावभावना कवितेच्या रूपानं व्यक्त करू लागल्या. हे खऱ्या अर्थानं बहिणाबाई चौधरींचं जे स्वरूप होतं ते आमच्या प्रत्येक आजीबाईला आलेलं आहे आणि हे पाहून खूपच आनंद वाटतो. आजी हे जे आपलं पण आहे ते आज आम्हाला या निमित्ताने इथे पुन्हा अनुभवायला मिळालं. आणि ग्रामीण भागातल्या आजी पुढे येऊन अतिशय छान प्रकारच्या कविता सादर करतायत. हा एक अतिशय वेगळा कवी संमेलनाचा अनुभव आहे. आजी तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, नाही काय. आजीची गोष्ट होती छान 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 छान, एकदा ना हरवायचा भान 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 भान. आजी तू माझ्या संग गोड बोल गोड बोल, गोष्टींचा बटवायचा गोल 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 गोल. आजी तू माझ्या संग गोड बोल गोड बोल. आजी तुला माझ्यावर भरोसा नाही काय, नाही काय. आजीची शाला कशी छान 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 छान, शिकताना नसते तिला भान 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 भान, गिरवताना अक्षरही गोल 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 गोल. त्यांनाचा आहे ते मोल 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 मोल. आजी तू माझ्या संग गोड बोल गोड बोल. आजी तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, नाही काय.